स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेंस. एक्सक्लामेटरी सेंटेंस मीन्स उद्गारवाचक वाक्य सेंटेंस. तर एक्सक्लामेटरी सेंटेंस करताना एक्सक्लामेटरीचे आपल्याला करायचं आहे इनडायरेक्ट. तर दिलेलं सेंटेन्स जे आहे ते दिलेलं सेंटेन्स तुम्हाला एक्सक्लामेटरीचं असेल आणि मग इनडायरेक्ट करताना त्याला असर्टिव करायचं असते. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात कशाने होते, व्हाट किंवा हाऊने होते आणि नंतर शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क असते, एक्सक्लामेशन मार्क असते, उद्गारवाचक चिन्ह असते. तर एक्सक्लेमेटरीचं इनडायरेक्ट करताना नियम असा आहे की व्हाट किंवा हाऊ म्हणजे हां रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू जनरली सेडच असते. तर च्या सेडच्या ऐवजी एक्सक्लेम्ड ई एक्स सी एल ई ए आय एम ई डी हा हे वर्ड लिहायला लागते. म्हणजे सुरुवात रिपोर्टर, रिपोर्टर नंतर एक्सक्लेम, त्यानंतर दॅट हे कंजंक्शन लिहायचं. दॅट हे कंजंक्शन झाल्यानंतर दॅट मुळे काय रिमूव्ह होते, तर इन रिपोर्टिंग स्पीचमधील जे डबल इन्वर्टेड कामा आहेत, कामा आणि डबल इन्वर्टेड कामा रिमूव्ह होतात आणि त्यानंतर एक्सक्लामेटरीचं असर्टिव सेंटेन्स करायचं असते. आता प्रोनाउन्स किंवा जे आहेत ते बदल नेहमीप्रमाणेच करायचे. टेन्स बदल, प्रेझेंट टेन्स असेल तर पास्ट टेन्स करायचं आहे. आणि मात्र या ठिकाणी व्हाट किंवा हाऊ जर असेल तर ते रिमूव्ह करायचे आहे आणि त्या ठिकाणी व्हेरी व्हाट असलेल्या वाक्यात अ किंवा ॲ नसते तर ते त्यानंतर व्हेरी लिहायचं. नंतर पण न हाऊच्या वाक्यात अ किंवा ॲ नसते तर त्या वाक्यात फक्त व्हेरी हा शब्द लिहायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला असर्टिव सेंटेन्स करायचा आहे. तर बघा इनडायरेक्ट आप एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू ऐवजी एक्सक्लेम लिहावे हे सांगितलेलंच आहे. दॅट हे कंजंक्शन लिहून दुसरे वाक्य जोडायचं आहे. रिपोर्टिंग स्पीच मधले वाक्य असर्टिव करायचं आहे. व्हाट प्लस ए किंवा ॲड हे आर्टिकल असल्यास व्हेरी लिहायचं, हाऊ असल्यास व्हेरी हे लिहायचं आहे. वाक्यात काळ व योग्य ते बदल करून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. तर बघा सेंटेन्स ही सेड, आता ही रिपोर्टर आहे, ही जसे आम्ही तसा लिहिला एक्सक्लेम ई एक्स सी एल ए आय एम ई डी एक्सक्लेम आणि नंतर कॉमा इन टू कॉमा रिमूव्ह करायचा आहे. म्हणून दॅट हे कंजंक्शन, दॅट या कंजंक्शनने आपण हे सेंटेन्स जोडत आहोत. आता व्हाट आहे तर व्हाट लिहायची गरज नाही, म्हणून आता काय लिहिणार असर्टिव सेंटेन्स. मग असर्टिव सेंटेन्स कसं होतं, तर सब्जेक्ट, आता सब्जेक्ट कोणता या ठिकाणी वाटतल्यावर बाय ही ई तर ही आहे म्हणून या ठिकाणी आपण ली. आता थर्ड पर्सन असल्यामुळे हा बदलत नाही म्हणून ही, त्याच्यासोबत वाज आहे इज आहे म्हणून प्रेझेंट चा पास्ट वाज, इथं अ आहेच अ. आता आपल्या जवळ व्हेरी हा शब्द टाकायचा आहे, व्ही ई आर वाय व्हेरी क्लेवर सी एल ई व्ही ई आर क्लेवर बॉय आणि फुल स्टॉप. हे झालं असर्टिव. असर्टिव इथं बघा, मग नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यानंतर एक्सक्लामेटरीचे असर्टिव करणे आणि असर्टिवचं एक्सक्लामेटरी करणे असे सुद्धा सेंटेन्स येत असतात. तर ते नंतर पाहू आपण. तर बघा मग या ठिकाणी असर्टिव कसं केलं आपण, सब्जेक्ट ही वाज अ व्हेरी क्लेवर बॉय. ओके, नाउ नेक्स्ट सी सेड, सी एक्सक्लेम रिपोर्टर, सी एक्सक्लेम ई एक्स सी एल ए आय एम ई डी एक्सक्लेम्ड दॅट, या ठिकाणी दॅट कंजंक्शन लिहिलं. व्हाट सोडून द्यायचं आहे इट. व्हाट अन इंटरेस्टिंग आयडिया इट इज, आता इट हे या ठिकाणी सब्जेक्ट आहे. इट 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 जसे असते इट वाज प्रेझेंट चा पास्ट वाज इट वाज. आता एन आहे या ठिकाणी, परत बघा मी इथं ब्लँक ठेवतो सध्या.
वेरी इंटरेस्टिंग INTERESTING इंटरेस्टिंग आइडिया IDEA असर्टिव। आता या ठिकाणी इट वाज आहे, आता अ वापरायचा का एड वापरायचा, या ठिकाणी एड आहे, एड का बर आहे, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग हा वर्ड आहे, त्याच्या अगोदर इंटरेस्टिंगचा सुरुवात काय झालेली आहे आय ने, आय वावेल आहे म्हणून वावेल असल्या कारणानं या ठिकाणी एन ने सुरुवात झाली। आता या ठिकाणी इकडे बघा व्हेरी हा शब्द आला इंटरेस्टिंगचा, म्हणून आय गृहीत धरू का नाही, मग व्हेरी व्हेरीचा व्ही आणि व्ही कॉन्सोनंट आहे म्हणून या ठिकाणी अ येईल। इथं जरी सेंटेन्स मध्ये या नसलं तरी तुम्हाला या ठिकाणी अ व्हेरी इंटरेस्ट इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग आयडिया। नेक्स्ट सेंटेन्स बघा, ही रिपोर्टर एक्सक्लेम AXCLAIMED माझ्यासोबत, जर तुम्ही म्हणत गेले तर तुम्हाला स्पेलिंग सुद्धा पाठवेल, हाऊ अनलकी यू आर या ठिकाणी दॅट लिहून घेऊ, दॅट ए कंजक्शन, मग यू, आता यू जरी इकडे असला त्याने कोणाला माहीत सांगतो नसला तरी त्या याच्यासोबतच रिलेटेड असल्यामुळे या ठिकाणी ही घेऊ आपण, ही वाज अनलकी UNLUCKY अनलकी, मग या ठिकाणी तुम्ही म्हणाल अ किंवा एन कुठे गेलं तर गरज नाही या ठिकाणी, इथं आहे हाऊ असल्या कारणानं। नेक्स्ट राहुल एक्सक्लेम AXCLAIMED एक्सक्लेम दॅट, पटकन लिहून घ्यायचं, सी इज व्हाट अ ब्युटिफुल गर्ल, सी इज सी थर्ड पर्सन असल्या कारणाने तिथे चेंज होत नाही, सी वाज अ बीई ए यू टी आई एफ यू ब्युटिफुल गर्ल फुल स्टॉप। ओके नाउ नेक्स्ट हेमा, रिपोर्टर हेमा एक्सक्लेम AXCLAIMED एक्सक्लेम दॅट, सब्जेक्ट ही जशाने तसाच, ही वाज काइंड, ही वाज काइंड। आता या ठिकाणी तुम असो या ठिकाणी व्हाट अ काइंड पर्सन ही इज असं असतं तर आलं असतं, आता तिथे नाही आहे। नेक्स्ट सी रिपोर्टर सी एक्सक्लेम AXCLAIMED एक्सक्लेम्ड दॅट, आय आहे, आय कोणाप्रमाणे बदलेल, सी म्हणून सी सी वाज अ व्हेरी, मगाशी सारखंच अ व्हेरी, सॉरी थोडस बघा व्हेरी हा शब्द सुटलेला आहे, सी वाज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, आणि इथे सुद्धा दॅट ही वाज व्हेरी काइंड। ओके वर आला आहे का, ही वाज अनलकी व्हेरी व्हेरी अनलकी, ही वाज व्हेरी व्हेरी हा शब्द सुटला आहे, अनलकी व्हेरी अनलकी व्हेरी अनलकी व्हेरी काइंड व्हेरी ब्युटिफुल व्हेरी अन ही सी वाज अ व्हेरी अनग्रेटफुल NGRATFUL ग्रेटफुल क्रिएचर CREATURE क्रिएचर। नेक्स्ट हे रिपोर्टर आहे, हे एक्सक्लेम AXCLAIMED एक्सक्लेम
against how frightening, how frightening, बघा बघा, that हे conjunction, that नंतर it was very frightening, 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 it was a very frightening, how unknown I am, she said, आता याच आंसर बघा, सी एक्सक्लेम दॅट ही सी वाज व्हेरी अन्योड, एन एन वाय ओ वाय ई डी. तर अशा प्रकारे इनडायरेक्ट ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण पाहिलेलं आहोत. तर एक्सक्लामेटरी सेंटेन्स इनडायरेक्ट कसं करायचं त्यावरील आपण उदाहरणे पाहिली आहेत. हे नियम वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि आणखी एक्झाम्पल्स होमवर्कसाठी मी देईन. तर वहीत लिहून घ्या.